सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जे आपण डेरिवेशन घेतले आहे फर्स्ट पॉस्टुलेट, सेकंड पॉस्टुलेट आणि थर्ड पॉस्टुलेट या टॉपिकवर जे आपण डेरिवेशन घेतले आहे त्यावर डिपेंड आजपासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करत आहोत. सो फर्स्ट गिव द हेडिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन पॉस्टुलेट्स. प्रॉब्लेम बेस्ड ऑन पॉस्टुलेट्स. ओके, प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्या ऍज इट इज नोट करून घ्या आणि लक्षात ठेवायचे आहे. फर्स्ट यच, यच म्हणजे काय होत असतो आपला प्लँक कॉन्स्टंट, त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहा यच इक्वल टू 6.63 इंटू 10^-34 ही राहणार आहे आपली यच ची कॉन्स्टंट व्हॅल्यू. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन होल्ट याची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे ती आहे 1.6 × 10^-19 जूल. ओके, अँड आफ्टर दॅट आणखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, नेहमी लक्षात ठेव जा, जी पण आपली एनर्जी राहणार आहे ती एनर्जी -13.6 / काय राहणार आहे एन स्क्वेअर. जेव्हा मी एनर्जी लेवल डायग्राम टीच केली होती तेव्हा हे सांगितलं होतं, एनर्जी नेहमी काय राहणार आहे -13.6 n². फर्स्ट ऑर्बिट असलं तर एन ची व्हॅल्यू 1, सेकंड असलं तर 2, थर्ड असलं तर 3. आठवते मी नोट करून दिली होती व्हॅल्यू, हे लिहा याचं काम आहे आता प्रॉब्लेमसाठी. फर्स्ट प्रॉब्लेम नोट करा, अ डिफरन्स ऑफ 2.3 इलेक्ट्रॉन होल्ट, डिफरन्स ऑफ 2.3 इलेक्ट्रॉन होल्ट. इलेक्ट्रॉन होल्ट म्हणजे स्मॉल ई आणि व्ही सेपरेट टू एनर्जी लेवल, सेपरेट टू एनर्जी लेवल इन एन ऍटम, टू एनर्जी लेवल इन एन ऍटम. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, what is the frequency of radiation when it can be transmit from upper level to the lower level, when it can be transmit from upper level to the lower level. log table kada आणि मी जर कोणती व्हॅल्यू विचारली तर मला लवकरात लवकर आन्सर दे जा. तुम्ही लॉग टेबल काढा आणि मला जर काही व्हॅल्यू विचारली मी तर मला आन्सर सांगाल. चला आता बोर्ड कडे लक्ष द्या. फर्स्ट वन इज गिव्हन डाटा. विद्यार्थी मित्रांनो केअरफुली लक्ष द्या, पहिले फक्त बोर्ड कडे लक्ष द्या. तुम्हाला 2.3 इलेक्ट्रॉन होल्ट म्हटलं आहे, 2.3 काय म्हटलं आहे इलेक्ट्रॉन होल्ट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा, एनर्जी कधी पण इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये नसते, एनर्जी नेहमी कशामध्ये असते जूल मध्ये. हा मेन कन्सेप्ट आहे लक्षात ठेव जा, एनर्जी नेहमी कशामध्ये असते जूल. तुम्हाला इथे एनर्जी कशामध्ये दिली आहे 2.3 इलेक्ट्रॉन होल्ट काय होत असते 1.6 × 10^-19 जूल.
मग या इलेक्ट्रॉन व्होल्टला जर मला जूल मध्ये कन्वर्ट करायचं असणार तर मी सिम्पली काय करणार, 2.3 × 1.6 × 10⁻¹⁹ जूल. पहिला कन्सेप्ट समजला काय केलं तर, जे पण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलं असणार त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, जूल मध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्टला कशामध्ये आणि जूल मध्ये कन्वर्ट करायसाठी कितीने मल्टीप्लाय करायचा, 1.6 × 10⁻¹⁹. आता मल्टीप्लाय सांगा, 16 × 3 = 48 बराबर किती येणार, 8. कॅरी 4. 16 × 2 = 32 + 4 = 36. किती डिजिट नंतर पॉइंट, 1, 2. सो 3.68 × 10⁻¹⁹ जूल ई भेटला. टू फाइंड, फाइंड काय म्हटलंय आपल्याकडे, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. काय फाइंड करायला लावलाय, फ्रिक्वेन्सी ऑफ, फ्रिक्वेन्सी आपण कशाने डिनोट करतो, न्यू. फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतो, न्यू. यस ऑर नो, आठवते मी जे कालचं डेरिवेशन घेतलं होतं तेव्हाच सांगितलं होतं, उद्या या इक्वेशनचं काम आहे म्हटलं. सोल्युशन आठवते, ई इक्वल टू आपण काय लिहिलं होतं, एच न्यू. कालच्या डेरिवेशन मध्ये आपण ई इक्वल टू काय लिहिलं होतं, एच न्यू, आणि एक ई इक्वल टू काय लिहिलं होतं, एम सी स्क्वेअर. हे अकॉर्डिंग टू काय लिहिलं होतं आपण, प्लँक्स क्वांटम थेरी, ई इक्वल टू एच न्यू. कारण ई गिवन आहे तर ई इक्वल टू एच न्यू चा फॉर्म्युला लागणार. सो देअरफोर न्यू इक्वल टू ई अपॉन एच. व्हॅल्यू पुट करू, ई ची व्हॅल्यू 3.68 × 10⁻¹⁹. एच किती असतो, 6.63 × 10⁻³. येस ऑर नो, पॉइंट नंतर दोन डिजिट, पॉइंट नंतर दोन डिजिट, पॉइंट काय होऊन जाणार, कॅन्सल. 3.68 × 10⁻¹⁹ −34 वर जाऊन काय होणार, +34. −34 वर जाऊन +34 अपॉन +34 अपॉन किती येणार, 663. आता या दोन टर्मला आपण लॉग अँटी लॉग न काय करू, सॉल्व. लॉग अँटी लॉग न सॉल्व करायचं असलं तर आधी आपण अँटी लॉग लिहितो, मग काय येणार, लॉग 368 मायनस लॉग किती रे, 663 इंटू, याला सॉल्व करा. 34 मधून जर 19 गेले तर किती राहणार, 34 मधून जर 19 गेले तर किती येणार, 15 येणार. 10⁻¹⁹ अगेन अँटी लॉग ऍज इट इज. किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. 3 डिजिट जर असले त्याच्यामधून आपण 1 काय करत असतो, मायनस. सो 3 − 1 = 2. 2 नंतर पॉइंट, कशामध्ये किती बघायचं, 36 मध्ये 8 सांगा लवकर, 5 6 5 8 मायनस. किती डिजिट आहे पुन्हा, 3. 3 मधून 1 काय करतो, मायनस. किती आलं आन्सर, 2 पॉइंट. 66 मध्ये काय बघू, 3 8 2 8 2 1 5 × 10⁻¹⁹. ओके, आता सबट्रॅक्शन बघा, 8 − 5 = 3 5 − 1 = 4 6 − 2 = 4 5 मधून 8 जाणार का, नाही, तर कॅरी 1 घेऊ. सो 15 − 8 7 पॉइंट,
कैरी वन, सो टू माइनस थ्री, टू माइनस थ्री माइनस वन, सब्ट्रैक्शन कस के समझ ला, एट माइनस फाइव, फाइव माइनस वन फोर, सिक्स माइनस टू फाइव मधून एट जाते का, सो फिफ्टीन माइनस एट सेवन, इत वन देतो आपण, मग टू माइनस थ्री किती होणार, माइनस वन, माइनस वन लिहत असतो का, काय लिहितो, वन बार इंटू टेन रेज टू पावर फिफ्टीन। आता एंटीलॉक काढायची टेक्निक काय असते आपली, एंटीलॉक काढायच्या आधी पॉइंटच्या आधी जो पण डिजिट असतो तो आपण टेनचा काय लिहत असतो, रेज टू, मग पॉइंटच्या आधी वन बार आहे तर टेन रेज टू आधी काय येणार, मायनस वन इंटू टेन रेज टू पॉवर फिफ्टीन एज इट इज। सेवनटी फोर मध्ये फोर आणि थ्री मध्ये मीन डिफरन्स ऍडिशन करून सांगा, सेवनटी फोर मध्ये फोर आणि थ्री मधला मीन डिफरन्स ऍड करून, फाईव्ह 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 झिरो, फाईव्ह 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 झिरो, अँड आफ्टर वन डिजिट काय देत असतो आपण, पॉइंट, सो फाईव्ह पॉइंट फाईव्ह फाईव्ह झिरो मायनस वन प्लस फिफ्टीन फोर्टीन हर्ट्झ, फिनिश द प्रॉब्लेम, राइट डाउन फास्ट। नेक्स्ट प्रॉब्लेम, जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला मोस्ट आयएमपी करा आधी आणि प्रॉब्लेम नोट करा। कॅल्क्युलेट द चेंज इन अँगुलर मोमेंटम, कॅल्क्युलेट द चेंज इन अँगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, ऑफ इलेक्ट्रॉन when it jump from, when it jump from third orbit to first orbit, when jump from third orbit to first orbit in hydrogen atom, third orbit to first orbit in hydrogen atom, चला बोर्ड कडे लक्ष द्या आता। सोल्यूशन लक्ष द्या इकडे, वी नो दॅट अँगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, आठवते का असं काही, कोणतं पॉस्टुलेट होत आहे, अँगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू इंटीग्रल मल्टीपल ऑफ, बोला, एच अपॉन ट्वाइस पाय, कोणत्या नंबरचं पॉस्टुलेट होत, अरे बोला रे, सेकंड, व्हेरी गुड, इंटीग्रल मल्टीपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय, अँगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू इंटीग्रल मल्टीपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय। अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला होता एम व्ही आर, अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला एम व्ही आर, आणि हा काय होता, एन एच अपॉन ट्वाइस पाय। एनी डाऊट, टीच केला याचा आपण, कोणतं कोणता पॉस्टुलेट होता आपला, हा सेकंड पॉस्टुलेट, अँगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू इंटीग्रल मल्टीपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय। आता काय म्हटलं आपल्याला, थर्ड ऑर्बिट पासून तो कोणत्या ऑर्बिट मध्ये गेला, फर्स्ट ऑर्बिट, फॉर थर्ड ऑर्बिट, फॉर थर्ड ऑर्बिट काय होणार, एम व्ही रेडियस चेंज होणार, मास चेंज होणार, वेलॉसिटी चेंज नाही होणार, फक्त रेडियस काय येणार, आता थर्ड ऑर्बिट इक्वल टू एच काय असतो, कॉन्स्टंट, पाय पण काय असतो, कॉन्स्टंट, एन म्हणजे काय असते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो काय डिनोट करत असते, ऑर्बिट, आठवते एनर्जी लेवल डायग्राम, एन इक्वल टू वन, एन इक्वल टू टू, एन इक्वल टू थ्री, तर इथं कोणतं ऑर्बिट आहे, थर्ड, तर एनची व्हॅल्यू काय येणार, एन थ्री एच अपॉन ट्वाइस पाय।
फॉर फर्स्ट ऑर्बिट, बोला एम व्ही आर च्या ठिकाणी काय येणार, आर वन इक्वल टू एन वन एच अपॉन टॉइस पाय. आधी इथपर्यंत समजलं का? वी नो दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन टॉइस पाय. अँग्युलर मोमेंटम एम व्ही आर एन एच अपॉन टॉइस पाय. फॉर थर्ड ऑर्बिट आर थ्री एन थ्री. फॉर फर्स्ट ऑर्बिट आर वन तर इथे एन वन. आता सांगा मला फाइंड आउट काय करायचं आहे? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. काय करायचं आहे? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. जेव्हा इलेक्ट्रॉन काय होणार, जम्प फ्रॉम थर्ड टू फर्स्ट. फर्स्ट नोट डाऊन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, फाइंड आउट करायचं आहे आपल्याला चेंज इन अँग्युलर मोमेंटम. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. आता बोर्ड कडे लक्ष दे. नाउ चेंज इन अँग्युलर मोमेंटम इक्वल टू काय येणार रे? एम व्ही आर थ्री मायनस एम व्ही आर वन. एम व्ही आर थ्री मायनस एम व्ही आर वन. समजलं का? कारण एम व्ही आर म्हणजेच अँग्युलर मोमेंटम ना. बट आपल्याला रेडियसची व्हॅल्यू दिली आहे का ऑर्बिटची व्हॅल्यू दिली आहे? काय दिलाय, रेडियस का ऑर्बिट? रेडियस दिलं असतं तर डायरेक्ट मी इथं व्हॅल्यू पुट केली असती, काम खतम. पण इन टर्म्स ऑफ काय देऊन आहे? ऑर्बिट. मग लक्ष द्या, एम व्ही आर थ्री म्हणजेच काय? एन थ्री एच अपॉन टॉइस पाय मायनस एम व्ही आर वन म्हणजेच एन वन एच अपॉन टॉइस पाय. अरे समजून राहिलं? पुन्हा एच अपॉन टॉइस पाय कॉमन. काय राहिला रे? एन थ्री मायनस एन वन एच अपॉन टॉइस पाय एज इट इज. एन थ्री म्हणजे कोणत्या नंबरचं ऑर्बिट? थर्ड नंबर. एन थ्री म्हणजे कोणत्या नंबरचं ऑर्बिट? थर्ड. एन वन म्हणजे कोणतं? फर्स्ट. याची व्हॅल्यू सांगा काय असते तर 6.63 इंटू 10^-34 मायनस 34 अपॉन 2π इंटू 3-1 टू. टू टू गेट, टू टू गेट कॅन्सल. काय राहिला? 6.63 इंटू 10^-34 मायनस 34 अपॉन पायची कॉन्स्टंट व्हॅल्यू 3.142. पायची व्हॅल्यू काय असते? 3.142. आता याला कशाने सॉल्व कराल तुम्ही? लॉग आणि अँटी लॉग. बघा कशा प्रकारे येणार. इक्वल टू अँटी लॉग ऑफ, लॉग किती आहे पहिले? 6.63 मायनस लॉग 3.142 इंटू 10^-34 मायनस 34. त्यानंतर अँटी लॉग पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे? 1. सो 1-1 0. 66 मध्ये 3. 8215 मायनस पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे? 1. 1-1 0. हा 31 मध्ये 4. मीन डिफरन्स बघा 2 मध्ये, ऍडिशन करून सांगा. 31 मध्ये 4, 2 मध्ये मीन डिफरन्स, ऍडिशन. 4972 इंटू 10^-34 मायनस 34. नाउ सबट्रॅक्शन. 5-2 3. 11-7 4. कॅरी 1. 12-10 2. कॅरी 1. 8-5 किती? 0-0 0.
इंटू 10^-34. आता एंटीलॉग फाइंड आउट करतानी विद्यार्थी मित्रांनो पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू आपण 10^ लिहितो पण पॉइंटच्या आधी काय आहे 0 लिहू का नाही मग डायरेक्ट ऍज इट इज 10^-34. आता पेज पलटवून एंटीलॉग काढा 32 मध्ये 4 3 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगा 1 1 2 1 2 1 1 0 कटू 0 ओके अँड आफ्टर वन डिजिट काय येणार आहे पॉइंट दिस इज अवर फायनल आन्सर नोट डाऊन दिस